नमस्कार, मी शीला पाटील, शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे अनेक प्रकार केले जातात. त्याच्या अनेक रेसिपी मी शिदोरीमधून दिलेल्या आहेतच, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आज आपण पाहणार आहे पारंपरिक पद्धतीने केले जाणारे तिळाचे लाडू. फक्त दोनच साहित्य आपण वापरायचं आहे आणि त्यापासून रुचकर आणि खमंग लाडू बनवायचे आहेत. रेसिपी पाहण्याआधी तुम्ही माझ्या शिदोरी या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या. आज आपण पाहतो पारंपरिक पद्धतीने केलेले तिळाचे लाडू. फक्त दोन साहित्यापासून आपण तिळाचे लाडू बनवायचे. तिळाचे लाडू करण्यासाठी मी इथं एक वाटी, या वाटीने गच्च भरून तीळ घेतलेलं आहे. हे गावरान तीळ आहे. आणि एक वाटी सपाट हे गूळ घेतलेलं आहे. गूळ किसून घेतलेलं आहे. फक्त चिक्की गूळ नको, कोणतंही बाकीचं गूळ चालू शकतं. मी माझ्याकडे सेंद्रिय गूळ असल्यामुळे मी सेंद्रिय गूळ वापरलेलं आहे. यापासून आपण आता लाडू बनवायचे. गॅसवरती एक जाड गुळाची कढई ठेवायचं. कढई थोडंसं तापू द्यायचं. कढई तापल्यानंतर त्यामध्ये हे तीळ घालायचे. आणि गॅस आता मध्यम ठेवून सलग घालून हे भाजून घ्यायचं. हे तीळ भाजायला आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात. 6 ते 7 मिनिटं सलग घालून भाजल्यावर हे तीळ छान भाजलेले आहेत, थोडेसे फुललेलेही आहेत आणि खमंग वास येऊ लागलाय, म्हणजे हे भाजलेले आहेत. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे एका भांड्यात काढून थंड करून घ्यायचं. थंड झालेले तीळ उकळात घालून घ्यायचं. आपण हे मिक्सरला पण ठेचू शकतो, पण उकळात ठेचलेलं अधिक छान लागतं. आधी तीळ बारीक करून घ्यायचं. तीळ आणि गूळ आपण मिक्सरला लावून पण हे लाडू बनवू शकतो, पण असं ठेचून घेऊन जर लाडू बनवलं तर अधिक ते खमंग आणि रुचकर लागतात. ठेचल्यामुळं त्यातलं तेल पूर्ण सुटत नाही आणि थोडंसं कोरडं राहतं, आणि ते दाताखाली तीळ आल्यावर अधिक छान लागतं. त्यामुळे शक्यतो असं ठेचूनच हे लाडू करून घ्यावेत. या पद्धतीनं असं ओबडदोबड ठेचलं गेल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं आणि सगळं एकत्र करून परत ठेचून घ्यायचं. खूप कमी वेळेत हे लाडू तयार होतात, पण चवीला अफलातून लागतात. त्यामध्ये वेलची, सुंठ वगैरे काही घालायची गरज नाही. त्यात तिळाच्या तेलाची चव ह्यात अधिक छान लागते. तयार झालेलं मिश्रण त्याला तेल सुटूपर्यंत ठेचायचं, म्हणजे लाडू छान वळता येतात. आणि त्यात सुटलेल्या तिळाच्या तेलात ते गूळ मिसळल्यामुळं लाडू एकदम खमंग आणि रुचकर लागतात. हे बघा, मिश्रणाला तर छानसं तेल सुटलंय आणि त्यापासून आता आपल्याला लाडू छान वळता येईल. असं झाल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता या मिश्रणापासून आपण आता लाडू वळू शकतो. ह्यातले काही तीळ थोडेसे राहिलेले असतात, ते दाताखाली आल्यावर अगदी छान वाटतात. तिळाचे लाडू मात्र एकदम छोटे छोटे बांधायचे. एका वेळ खूप तीळ खाऊ नये असे म्हणतात, त्यामुळे छोटे छोटे बांधायचे. हे असे लाडू वळून झाल्यानंतर ते हातावरतीच असं घोळवायचं, म्हणजे त्यातलं तेल बाहेर सुटतं आणि लाडू असे चमकदार आणि छान होतात. या पद्धतीनं हे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. 150 ग्रॅम तीळ आणि 150 ग्रॅम गुळामध्ये 20 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही या मकर संक्रांतीला या पद्धतीने लाडू तयार करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत. परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.